राष्ट्रवादी अजित पवार गटाची नाशिकमधून सुरू झालेली जनसन्मान यात्रा आज भंडारा जिल्ह्यातील तुमसर या मतदारसंघामध्ये पोहोचणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल, अदिती तटकरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. तुमसर शहरामध्ये रॅली काढल्यानंतर या यात्रेचे सभेमध्ये रूपांतर होणार आहे. तुमसर शहरातील नेहरू ग्राउंड या ठिकाणी ही सभा पार पडणार आहे. मी सध्या सभेच्या ठिकाणी आहे. आपण बघू शकता कशा पद्धतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जवळपास 20 ते 25 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याच मंचावर आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नागरिकांना संबोधित करणार आहेत. ह्या यात्रेचे आयोजन आज तुमसर इथं करण्यात आले असून तुमसर मतदारसंघ हा पारंपरिक भाजपचा मतदारसंघ आहे. मात्र आता अजित पवार गटाचे जे आमदार आहेत राजू कारेमुरे ते या ठिकाणी विद्यमान आमदार असल्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप या महायुतीतील दोन्ही घटक पक्षांचा दावा कायम आहे. त्यामुळे आज या सभेच्या माध्यमातून अजित पवार या मतदारसंघाच्या उमेदवारीबद्दल काही घोषणा करतात का, तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं असेल. देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.